बेटा एवढ्या लांबून कसं घेऊ घेऊन तुना तुना समजत कसं नाही हूं। पाठवते पाठवते मी प्रतिभा। अशीच बरी राह, मस्त राह, एकदम कायदेशीर राह, लवकर घरी ये, तुझी वाट बघतो आम्ही सगळे। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशात तुम्ही? तर चला आजची सुरुवात करू आपण। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती। तर गणपती बाप्पाचं आगमन परवा होणार आहे आपल्या घरी, पण आपण उद्या आगमन करणार आहे, कारण आपला डेकोरेशन असतो कायदेशीर, कारण की बाप्पांची मूर्ती बसवायला लागते, त्याच्यानंतर आपले चलचित्र असतात। तर बघू आपण तयारी कुठपर्यंत चालले, पप्पा एकदम फुल मेहनत करतायत। हे बघा आपले पप्पा दाखवतो तुम्हाला मी। तर मित्रांनो, पप्पा आहेत, 40 वर्षापासून पप्पा डेकोरेशन करतात घरामध्येच, फक्त घरामध्येच करतात, बाहेर असे ऑर्डर वगैरे तर घेत नाहीत, पण वन मॅन शो, पप्पा एकटेच पूर्ण डेकोरेशन करतात। आणि गणपतीला 2 दिवस असतात, त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर पप्पा डेकोरेशन करायला घेतात। ॲक्च्युली घाई आम्हाला असते, पण पप्पांचा जजमेंट भारी असतो की 2 दिवसाच्या आत पप्पा पूर्ण गणपतीचं डेकोरेशन क्लिअर करतात, हे तुम्हाला कळेलच जेव्हा गणपतीचं डेकोरेशन पूर्ण होईल। पप्पा हो माय गॅड, मशीन नाही दाखवतो पप्पा, तुमची कलाकृती दाखवतोय मी। तर पप्पा सकाळपासून मेहनत करतायत, मी पप्पा परत सुजल गट्टू आम्ही चौघ आहे बघा, आणि पप्पा सगळे एकटेच करतात हे डेकोरेशन, पप्पांचा दिमाग असतं सगळं। आता तुम्ही बोलाल हा संजोग भाऊ हा का डेकोरेशन, हे फक्त चौरंग बनवलंय। तर मित्रांनो, अजून डेकोरेशन चालू नाही केलंय, अजून बनवलेलाच नाही, थोडा बनवायला टाइम लागणार आहे, आज फुल नाईट मारणार आहे, कारण उद्या आम्ही गणपती आणायला जाणार आहे जोगेश्वरीला। जोगेश्वरी तुम्हाला माहिती असेल, बिंबिसार नगर जयकोश तिथे जाणार आहे आम्ही। तर सुजल एक झलक दाखवलं जरा आपल्या डेकोरेशनची, सुजल लाईट चालू करून दाखवणार आहे बघा कायदेशीर पद्धतीने। आणि आता तुम्ही बोलाल हा संजोग भाऊ हे लाईट तर कोण पण असं कोणी पण करेल, तर मित्रांनो ही फक्त तुम्हाला एकच लाईट दिसते, अजून खूप डेकोरेशन बाकी आहे। तुम्ही जेव्हा बघाल तर तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल, अरे वा संजोग भाऊच्या पप्पांनी, स्ट्रॉंग पप्पांनी कसं काय एवढा मोठा डेकोरेशन कायदेशीर बनवलाय। हे बघा सगळी धावपळ चालू आहे गणपतीची आपल्या, आणि पप्पांची तिथे तयारी चालू आहे बघा। आता तुम्ही बोलाल की अरे हे सगळे इथे पप्पा दिसले, गट्टू दिसला नाही, पण गट्टूला दाखवलंय बघा, गट्टू दिसलाय, सुजल दिसलाय, आता तुम्ही बोलाल अरे संजोग भाऊ आई कुठे आहे, तर चला आपण भेटू लेकी। ओ लेकी कुठे गेली, ओ लेकी 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 इकर आता इकर काय करते, ऊ लेकी काय करतो, आलू वडी बनवते रे बाबा। आई आलू वडी बनवते मित्रांनो, आणि आई उद्या कामावर जाणार आहे, आणि आम्ही गणपती आणायला जाणार आहे, मस्त ओला उबेर करून कुठली तरी गाडी करू एकदम कायदेशीर पद्धतीने, आणि जाऊ जोगेश्वरीला। आमचं दरवर्षी 40 वर्ष झाले, आणि दरवर्षी असंच असतं की आई कामाला ते, आम्ही 1 दिवस अगोदर गणपती आणतो, आणि गणपतीच्या दिवशी आई सुट्टी घेते। तर आई तू काय बनवते आता, काय स्पेशल काय? आपण स्पेशल काय नाही, आता खाली भात बनवलाय, चपात्या बनवते, आणि इथे भाजी बनवलाय कसली दोडका, पण नाही पण हे आळू वडी बनवायचं का, हे आळू वडीचं तर मला दिसत नाही, आळू वडी कुठे आहे? आळू वडी फ्रीज मध्ये आहे, आता पीठ काढून ठेवते जरा। आळू वडी फ्रीज मध्ये ठेवली आहे, आणि आता पीठ काढून ठेवते, तर आजच्या दिवशीच बनवणार आहे का उद्या? आता बनवल उद्या खायला। मोदक आणून द्या, उकरीचे मोदक आता हिला कुठून देऊ मी, उकरीचे मोदक लेके प्रतिभा। ओ माय गॉड, आईने हुशारा मारलेत की प्रतिभाला उकरीचे मोदक, प्रतिभाने कॉल केला होता असंच पाहिजे ने, आई मना उकरीचे मोदक द्याऊ, तर मी आता हिला कुठे गणपतीच्या टायमाना मी उकरीचे मोदक द्यायला जाऊ कल्याणला, का इकर गणपतीच्या इकर राहू मी। अरे जा दुसऱ्या दिवशी तुला मोदक घेऊन खायला पाहिजे तिला, तर पण चालला आपल्या घरी गणपती येतोय त्याचं काय? अरे उद्या जा, उद्या जा। अच्छा म्हणजे आईचं म्हणणं आहे की गणपतीच्या दुसऱ्या दिवशी मला जायचं प्रतिभाकडे उकरीचे मोदक द्यायला, पण ठीक आहे जाऊ आपण, बघू जाऊ का नाही, मी तर मला कंटाळा येणार आहे, कारण की गणपती जेव्हा घरात असतो तेव्हा मी एकदम कायदेशीर आपला चालू असतो धामधूम मध्ये डान्स, आणि खूप आतुरता असते आम्हाला गणपतीची, आणि गणपती घरात आल्यावर आम्हाला कुठे जाऊशी वाटत नाही, पण ह्या टायमाला मला प्रतिभाला मोदक द्यायचे उकरीचे मोदक, तर आईने सांगितलं, स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले की प्रतिभाला घेऊन जा उकरीचे मोदक, आई बनवणार आहे तिच्यासाठी। तर बघू आता कशा पद्धतीने चालू आहे आपला गणपतीचा डेकोरेशन, पप्पांचा फुल जल्लोष असतो गणपतीचा डेकोरेशन बनवताना, आणि फुल पप्पा काय मला जरा केस जरा कायदेशीर करू दे, आता आई कधी कधी भडकते हा एवढा मोठा कट मारलाय तो कशासाठी मारलाय, तर आई एक दिवशी मला बोलली थांब तुला एक दिवशी मी दाखवते हा कट मारतोस ना तू, ह्या कटचा नाही मी कट कुट केला, तर नावाची तुझी आई नाही, तर चला आपण बघू। पप्पा पप्पा
मग काय झालं का नाही हो डेकोरेशन? हो पप्पा डेकोरेशन झालं का नाही? जरा जा बाबा तिकडून. अहो डेकोरेशन किती कधी बनवणार? चाललंय बघू आता कधी व्हायला बरोबर टाइम जा. तर मित्रांनो आमचा डेकोरेशन कायदेशीर असतो आणि पप्पा 2 दिवस अगोदर डेकोरेशन बनवायला घेतात आणि आमची घाई असते हो पप्पा गणपतीला 10 दिवस बाकी आहे चला गणपती आपल्याला डेकोरेशन बनवायला घ्यायचं पण नाही पप्पांना 2 दिवस अगोदरच डेकोरेशन बनवायचं आहे. बघा काहीच नाही झालेलं आहे आणि उद्या आम्ही मूर्ती आणणार आहे. म्हणजे विचार करा उद्या आम्ही 10:30 वाजता जाणार आहे सकाळी मूर्ती आणायला 10:30-11 वाजता आणि आता 10:30-11 किती वाजता आहेत ते मला माहिती नाही. बघा डेकोरेशन आपला कायदेशीर बनलेला आहे थोडा बहुत आणि तुम्हाला वाटायला रे अजून काहीच नाही बनवलंय हे काय सगळं. तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन येईल जेव्हा मी डेकोरेशन दाखवेल तेव्हा. उद्या आम्ही चाललो गणपती आणायला. तर गट्टूला विचारू गट्टू येणार आहे का नाही? गट्टू तू गणपती आणायला येणार आहेस? नाही येणार कारण माझ्या एक्झाम आहे. गट्टूची एक्झाम आहे म्हणून तो गट्टू येणार नाही. आपण सुजलला विचारूया. सुजल बेटा इथे तर काय बोलतोस तू गणपती आणायला येणार आहेस का नाही? मी येणार आहे येणार आहे कारण की माझी एक्झाम 14 नोव्हेंबर आहे 14 ऑक्टोबरला. ओके तर मग तुला अभ्यास नाही? आता मी अभ्यास करून जाणार आहे ना गणपती. माझे ऑनलाईन लेक्चर सकाळचे असतात 7 ते 10 पर्यंत मग अभ्यास करून जाणार असं. ओके तर आई मी काय बोलतोय सुजलला घेऊन जायचं गणपती आणायला तुला काय वाटतंय? झालं घेऊन दरवर्षी तुझं येतो. कुठे? गणपती आणायला. ओ माय गॅड्स आईला बरोबर माहिती आहे सुजल दरवर्षी येतो आमच्यावर गणपती आणायला आणि आता बघू गणपती आणायला चाललोय आपण कायदेशीर पद्धतीने उद्या आणि उद्याचा ब्लॉग पण असेल आपला. ओ माय गॅड प्रतिमाचा इरियो कॉल. बेटा उकरीचे लाडू खायचे तुला उकरीचे लाडू. येतोय पण तुला उकरीचे लाडू खायचे तू. सॉरी ओ माय गॅड आहे इवन आली बघ उकरीचे मोदक बघ तिचा व्हिडिओ कॉल आला बघ कसं गपचूप लगेच. काय बोलते हिला बोल. काय प्रतिभा? हाय बोली ना का? एका पॉइंट ची बात कर तुला उकरीचे मोदक पाहिजे काय? बेटा एवढ्या लांबून कसं येऊ घेऊन तुला समजत कसं नाही. हो पाठवते मी प्रतिभा पाठवते तुला. तू एक माझी जीवाची दैना केली तुला उकरीचे मोदक पाहिजे. आणि मग तुला आता उकरीचे मोदक मी कुठून आणून देऊ? हो पकड रे जरा असा मना घाम आलाय मना घाम तर पुसू देत जाणार हातानी जल्ला घाम माझा. तर मी घाम पुसलाय बोल आता लेकी बोल. लेकी माझी तब्येत ठीक आहे तुझी कशी आहे ती सांग. सांग जरा सांग कशी आहे तुझी तब्येत सांग. ओ माय कॅट्स अशीच बरी राह मस्त राह एकदम कायदेशीर राह लवकर घरी या तुझी वाट बघतोय आम्ही सगळे. हे बघा आई इथे काय करते आलू वऱ्या करते लेकी. हे बघ आलू वऱ्या हो हे बघ आलू वरी खायची. हो तो कुठला गाणं रे सुजल? अरगुट्या अरगुट्या. लेकी चल ठेवू काय व्लॉग एंड करतो. उद्या जाणार आहे गणपती आणायला. ओ माय गॉड ठीक आहे उद्या व्हिडिओ कॉल कर. तर चल टाटा बाय बाय कर लवकर. बाय बेटा काळजी घे. तर मित्रांनो प्रतिभाचा कॉल कट झालाय आता आपण एक थोडा गंमत करू. गंमत अरगुत्या.
तर मित्रांनो खूप झाले हसी मजाक, तर चला अशी हसी मजाक चालूच राहणार आहे. आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघा रील्स वरती या इंस्टाग्राम वरती. माझा इन्स्टा आयडी आहे स्ट्रॉंग संजोग, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे स्ट्रॉंग संजोग. रोपोजोवर आहे तुमचा भाऊ स्ट्रॉंग संजोग, प्रत्येक आयडी वरती स्ट्रॉंग संजोग. तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.